मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या चॅप्टरमधला पुढचा पाठ बघणार आहे टाईप्स ऑफ क्लिवेज ऑफ को व्हॅलंट बॉन्ड को व्हॅलंट बॉन्डचं क्लिवेज कसं होतं हे आज आपल्याला बघायचं आहे तर बघा मुलांनो क्लिवेज हा जो इथं शब्द आलेला आहे क्लिवेज ह्या क्लिवेजचं एक्झॅक्टली मीनिंग काय आहे हे आपल्याला बघायचं आहे क्लिवेज इज नथिंग बट दी बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड कसा ब्रेक होतो हे बघणं किंवा ह्या शब्दाचा अर्थच त्याला क्लिवेज म्हटलं जातं आता क्लिवेजलाच फिशन असं सुद्धा दुसरा शब्द आहे क्लिवेजलाच बॉन्ड फिशन असं म्हटलं जातं म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग हे दोन तीन जे शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत ब्रेकिंग म्हणजेच क्लिवेज आणि ब्रेकिंग म्हणजेच फिशन समजते आता हे जे बॉन्ड ब्रेकिंग आहे हे दोन वेनं होत असतं दोन टाईपनं बॉन्ड ब्रेक होतो पहिला आहे होमोलायटिक क्लिवेज आणि दुसरं आहे हेटेरोलायटिक क्लिवेज किंवा होमोलायटिक ब्रे ब्रेकिंग आणि हेटेरोलायटिक ब्रेकिंग असं पण आपण म्हणू शकतो तर होमो आणि हेटेरो ह्याच्याशी रिलेटेड जर बघितलं तर होमो म्हणजे सेम आणि हेटेरो म्हणजे डिफरंट हे असे अर्थ आहेत ह्या दोन शब्दांचे तर बघा आता आज पहिल्यांदा बघूया आपण होमोलायटिक क्लिवेज म्हणजे काय बघूया हो तर होमोलायटिक क्लिवेज जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोव्हॅलंट बॉन्ड हा कसा तयार होत असतो तर कोवॅलंट व्हॅलंट बॉन्ड हा इलेक्ट्रॉनच्या ज्या पेअर असतात त्याच्या शेअरिंगनं तयार होत असतो म्हणजे इलेक्ट्रॉन समान वाटून घेतलेले असतात जर दोन एंटिटी असतील तर दोघं काय करतात एकामेकामध्ये समान इलेक्ट्रॉन वाटून घेतात आणि बॉन्डचं फॉर्मेशन होत असतं मग जेव्हा को व्हॅलंट बॉन्ड ब्रेक होणार असतो होमोलायटिक वेनं तेव्हा काय केलं जातं की समजा जर दोन इलेक्ट्रॉन असतील दोन स्पेसिस असतील आणि त्यांच्याकडे दोन इलेक्ट्रॉन शेअर केलेले असतील तर प्रत्येकजण काय करतो एक एक इलेक्ट्रॉन आपल्याला डिवाईड करून घेतो आणि हे जे इलेक्ट्रॉन डिवाइड केले जातात आणि डिवाईड केल्यानंतर तो बॉन्ड काय होतो मधला ब्रेक होतो आणि ह्या बॉन्डचं ब्रेकिंग झाल्यानंतर जी इलेक्ट्रॉनची मुवमेंट असते ती एका ॲरोनं दाखवली जाते त्याला म्हटलं जातं हाफ हेडेड त्याला म्हटलं जातं कर्व और त्याला म्हटलं जातं फिश हुक ॲरो ओके इलेक्ट्रॉनची मूवमेंट तुम्हाला इथं तर दाखवलेलं आहे बघा हुक ॲरो ह्यानं इलेक्ट्रॉनची मुवमेंट दाखवली जाते म्हणजे इलेक्ट्रॉन कुणी कुणी घेतलेले आहेत शेअर करून त्यांच्याकडं हे ॲरोचं जे हेड आहे ते असतं त्या पद्धतीनं ते क्लिवेज दाखवलं जातं तर जेव्हा कोवल अँड बॉन्डचं ब्रेकिंग होतं होमोलायटिक वेनं तेव्हा त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन डिवाईड करून घेतल्यानंतर प्रत्येकाकडं एक एक इलेक्ट्रॉन राहतो आणि अशा ज्या स्पेसीज असतात ना ज्या सिंगल शेड अनपेड इलेक्ट्रॉन कॅरी करतात त्यांना फ्री रॅडिकल असं म्हटलं जातं किंवा समटाईम्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रॅडिकल्स अल्सो मग जनरली ह्याच्यातनं लक्षात काय ठेवायचं आहे बघा आपल्याला जेव्हा होमोलॅटिक वेनं बॉन्डचं ब्रेकिंग होतं तेव्हा फ्री रॅडिकलचं जनरेशन झालेलं बघायला मिळतं आता फ्री रॅडिकल म्हणजे काय असतात तर ह्या सिंगल इलेक्ट्रॉन कॅरी करणाऱ्या स्पेसीज असतात आणि ह्या जनरली कशा असतात बघा अनस्टेबल असतात आणि खूप रिॲक्टिव्ह असतात त्या आता त्याच्याकडे सिंगलच इलेक्ट्रॉन आहे मग तो नेहमी काय करत असतो की तो इलेक्ट्रॉन पेअर करायला बघत असतो म्हणजे त्याच्याकडे टेंडन्सी काय असते की तो दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या शोधामध्ये असतो तुसी कॅन इलेक्ट्रॉन कशासाठी तर त्याला पेअर व्हायचं हो असतं आणि पेअर झाल्यानंतर तो स्वतःला स्टेबल करू घे करू शकतो त्यामुळं हे जे फ्री रॅडिकल असतात लक्षात ठेवा फ्री रॅडिकलचे कॅरेक्टर्स काय काय आहेत दे आर अ सिंगल इलेक्ट्रॉन कॅरिंग स्पेसीज हायली अनस्टेबल हायली रिॲक्टिव्ह स्पेसीज आणि त्यांच्याकडं नेहमी टेंडन्सी असते की इलेक्ट्रॉनच्या शोधामध्ये असतात ते फॉर दी पॅरिंग ओके हे हे होमोलॅटिक क्लिवेशी रिलेटेड एक्सप्लेनेशनचा पार्ट झाला आता एक्झाम्पल बघूया आपण त्याचं समजा इथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ए आणि बी अशा ह्या दोन स्पेसीज आहेत ओके ए आणि बी ह्या दोन स्पेसीज आहेत ह्या ह्या कोव्हॅलंट बॉन्डनं तयार झालेल्या आहेत ओके कोव्हॅलंट बॉन्ड हा तुम्हाला मध्ये दाखवलेला आहे आता समजा हा एचा एक हा कन्सिडर करा की एनं एक इलेक्ट्रॉन दिला इथं वन हा एचा एक इलेक्ट्रॉन आहे समजा हा बीचा एक इलेक्ट्रॉन आहे कोवॅलंट बॉन्ड जेव्हा हा मधला ब्रेक होणार तेव्हा काय होतं ही प्रत्येकजण समान इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली असते त्यामुळे एक एक इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन आहेत ह्याला बी एक मिळेल आणि ए लाईक मिळेल मग हे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग दाखवलेलं आहे बघा इथं तुम्हाला फिशू कॅरोनं हा ॲरो एक बीवरती आला आहे दुसरा एवरती आला आहे इलेक्ट्रॉनचं डिवाईड किंवा बॉन्डचं ब्रेकिंग झाल्यानंतर काय होणार की एवरती एक इलेक्ट्रॉन येणार आणि बीवरती एक इलेक्ट्रॉन येणार म्हणजे ए आणि बी ए हे काय तयार झाले बघा आपल्या ह्याच्यानुसार हे फ्री रेडिकल इथं तयार झाले सिंगल इलेक्ट्रॉन कॅरी करणाऱ्या स्पेसिस हे जनरल रिप्रेझेंटेशन झालं एक्झाम्पलच्या व्ह्यूनं आपण बघितलं तर इथं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा मिथिल क्लोराईडचं सी एच थ्री सी एल ओके okay, मग इथं दोघांनी पण सेम इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत आता जेव्हा हा मधला बॉन्ड ब्रेक होईल सेम मेकॅनिझम एक इलेक्ट्रॉन ह्या मिथिलवरती येणार दुसरा इलेक्ट्रॉन ह्या सी एलवरती येणार आणि हे सगळं झाल्यानंतर एक्झॅक्टली जेव्हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा स्पेसिस तुम्हाला आशा बघायला मिळतील एक मिथिलचा फ्री रॅडिकल मिळेल आणि एक तुमच्या क्लोरीनचा फ्री रॅडिकल मिळेल ह्याला म्हटलं जातं होमोलायटिक ब्रेकिंग किंवा होमोलायटिक फिशन ऑफ बॉन्ड हे असं कन्सिडर केलं जातं आता होमोलायटिक ब्रेकिंग जे असतं ते जनरली काय होतं बघा अल्ट्रावायलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा यूव्ही लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा सुटेबल टेम्परेचरच्या कंडिशनमध्ये हे जास्तीत जास्त घडून येतं किंवा झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि ह्याच्यामधनं लक्षात ठेवा नेहमी फ्री रेडिकल्स तयार होत असतात इट इज रिगार्डिंग टू दी वन टाईप फर्स्ट होमोलॅटिक ब्रेकिंग ऑफ बॉन्ड हे अशा पद्धतीनं होतं त्याचं एक एक्झाम्पल आपण बघितलं आता वरचं जे आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे बघा त्याच्याशी रिलेटेड होमोलॅटिक ब्रेकिंगमध्ये तर होमोलॅटिक ब्रेकिंगमध्ये हे सगळं फ्री रॅडिकल तयार झाल्यानंतर मिथील फ्री रॅडिकलशी रिलेटेड थोडं एक्सप्लेनेशन आपण बघूया म्हणजे हा जो सी एच थ्री तयार झाला आहे सी एच थ्री आणि त्याच्यावरती एक डॉट आपण बघितला तर आता बघा मधला जो कार्बन आहे इथला हे है? है हो ते जनरली एस पी टू हायब्रिडायजर आता हे हायब्रिडायजेशन म्हणजे काय आहे हे आपल्याला पुढं येणार आहे ओके जेव्हा आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड हा चॅप्टर बघू तेव्हा त्याच्यामध्ये हायब्रिडायजेशन आपण बघणार आहे तात्पुरतं इथं लक्षात ठेवा की मधला कार्बन जो आहे त्याचं सेक्सटेट पूर्ण झालेलं असतं म्हणजे सहाच्या सहा इलेक्ट्रॉन सहा त्याच्याकडे राहतात आणि त्याच्याशी रिलेटेड मग फ्री रॅडिकल जर जर कन्सिडर केला मिथिल फ्री रॅडिकल तर त्याचा शेप आपल्याला ह्या पद्धतीनं बघायला मिळा मिळतो हे मधलं हे त्याचं पी झेड ऑर्बिटल आहे देन ह्या साईडनं पी एक्स पी वाय आणि पी झेड ह्या फॉर्ममध्ये ह्याचं शेप एस पी टू हायब्रिड आयशी रिलेटेड ट्रँग्युलर टाईपचा किंवा प्लेनर ट्रँग ट्रँग्युलर प्लेनर अशा टाईपची ह्याची जिओमेट्री आपल्याला बघायला मिळते आता हे जे फ्री रॅडिकल असतात त्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर बघा मुलांनो आपण बघितलं होतं की प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी कार्बन हे आपण आधी पण बघितले अल्किल फ्री रॅडिकल जे असतात त्याच्यामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं कसे क्लासिफाय होतात बघा प्रायमरी प्रायमरी अल्किल फ्री फ्री रॅडिकल देन सेकंडरी अँड देन टर्शरी आता ह्याची स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे बघा ह्याच्यावरती तुम्हाला नीट आणि जयला क्वेश्चन असतो तर स्टॅबिलिटी जर कन्सिडर केली तर टर्शरी फ्री रॅडिकल सगळ्यात जास्त स्टेबल असतो हे साईन दिसतंय तुम्हाला इट इज मोर स्टेबल देन सेकंडरी फ्री रॅडिकल ओके देन त्याच्यापुढे येणार सेकंडरीनंतर प्रायमरी आणि शेवटी मग तुमचा हा मिथिल फ्री रॅडिकल आता हे असं का असतं स्टॅबिलिटी टर्शरी फ्री रॅडिकलची सगळ्यात जास्त काय येते आता टर्शरी कार्बन म्हणजे काय आपण बघितले बघा हा जो मिडल कार्बन आहे हा किती कार्बनला लिंक आहे तर वन टू अँड थ्री दॅट्स वाय हा टर्शरी कार्बन आहे त्यामुळं ह्याला टर्शरी फ्री रॅडिकल म्हटले मग हा स्टेबल काय येतो तर इथं बघा हा एक सी एच थ्री ग्रुप आहे हा एक सी एच थ्री आणि हा एक सी एच थ्री हे अल्किल ग्रुप आहेत सगळे आणि अल्किल ग्रुपला आपण कसं डिनोट करतो आर न अल्किल ग्रुपचं जनरली नेचर काय असतं तर ते इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप असतात म्हणजे ते स्वतःचे इलेक्ट्रॉन देतात दुसऱ्यांना देण्याची त्यांची टेंडन्सी असते मग फॅक्ट काय आहे बघा जेवढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जास्त असतील कार्बनला अटॅच तेवढा जास्त तो फ्री रॅडिकल स्टेबल असतो मग आता इथला जो तुमचा मिडल कार्बन हा हा जो आहे हा टर्शरी कार्बन आहे मग ह्याला तीन इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप आहेत म्हणजे हा एक आपले इलेक्ट्रॉन देईल इकडनं हा देईल आणि इकडनं हा देईल जे टोटल वन टू आणि थ्री इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तिथं आले जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असणार तेवढी जास्त स्टॅबिलिटी असणार ही फॅक्ट कन्सिडर केली तर टर्शरी फ्री रॅडिकल सगळ्यात जास्त स्टेबल त्याच्यानंतर सेकंडरीमध्ये बघितलं तर हा मधला कार्बन तुमचा सेकंडरी कार्बन आहे कारण हा दोन कार्बनला लिंक आहे मग इथं डोनेट करणारे ग्रुप किती आहेत बघा दोनच ग्रुप आहेत म्हणजे टर्शनी टर्शरीनंतर सेकंडरी फ्री रॅडिकल जास्त स्टेबल येतो आणि त्याच्यानंतर मग पुढचा तुमचा प्रायमरी आता प्रायमरीमध्ये बघा हा प्रायमरी कार्बन आहे तुमचा आणि ह्याला एकच कार्बन जोडला आहे हा इकडनं याचे इलेक्ट्रॉन ह्याला डोनेट करणार त्यामुळं सेकंडरीनंतर प्रायमरी आणि शेवटी तुमचा मिथिल फ्री रॅडिकल ही ऑर्डर व्यवस्थित मुलांना लक्षात ठेवायची आहे ह्याच्यावरती मॅक्झिमम तुम्हाला नीट जेईला क्वेश्चन विचारले जातात हा पहिला टाईप झाला आपला होमोलॅटिक ब्रेकिंग ऑफ बॉन्ड दुसरा टाईप बघा हेटेरो आता हेटेरोलॅटिक क्लिवेज हेटेरो म्हणजे डिफरंट आता कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो म्हणून मी सांगितलं की इलेक्ट्रॉनच्या पेअरचं शेअरिंग केलं जातं आणि शेअरिंग जेव्हा होतं तेव्हा जेव्हा तो बॉन्ड हेट्रोलायटिक वेनं आपण ब्रेक करणार तेव्हा ज्या दोन एंटिटी असतात तेव्हा होतं काय की दोनपैकी कुठली तरी एकच एंटिटी सगळेच इलेक्ट्रॉन स्वतःला घेते म्हणजे आता इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला दिसते की एक्झॅक्टली ए आणि बी ह्या स्पेसीज आहेत तुमच्या दोन ह्या ए आणि बी ज्या स्पेसीज आहेत ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा इथं समजा एनं एक इलेक्ट्रॉन दिला आहे तुमच्या एनं इथं एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे आणि समजा बीनं एक दुसरा इलेक्ट्रॉन दिला आहे तर जेव्हा हेट्रोलायटिक वेनं ब्रेकिंग होणार तेव्हा काय केलं जातं की ओव्हरऑल ह्याच्यामध्ये एकच एंटिटी सगळेच इलेक्ट्रॉन घेते आता इथं जो ॲरो दाखवला आहे बघा इट इज नॉट अ फिश हुक ॲरो हां डायरेक्टली ॲरो दाखवला आहे तो कसा पॉईंट केला आहे कुणी इलेक्ट्रॉन घेतलेत त्याच्याकडं त्याचं हेड आहे समजते म्हणजे शेअर केलेले इलेक्ट्रॉन समजा बीनच घेतले किंवा काही काही वेळेला एसुद्धा घेऊ शकतो म्हणजे कोणतरी एकच एंटिटी सगळे इलेक्ट्रॉन घेते आणि जी घेते ती निगेटिव्ह चार्ज कॅरी करते मग निगेटिव्ह चार्ज कॅरी करते आणि राहिलेल्या स्पेसेसवरती मग पॉझिटिव्ह चार्ज येतो ह्याचा अर्थ काय बघा जो इलेक्ट्रॉन घेतो ना दुसऱ्याकडून त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेचर म्हटलं जातं किंवा तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही एक कन्सेप्ट आहे बघा ज्याच्यामध्ये काय केलं जातं एखादी एंटिटी काय करते की शेअर केलेले इलेक्ट्रॉन सगळे स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते ही जी टेंडन्सी आहे त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हटलं जातं आणि जो दाखवतो अशी टेंडन्सी त्या स्पेसिजला इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं म्हटलं जातं आता इथं ए आणि बी जर आपण बघितले तर बीनं काय केलं आहे की सगळेच इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतलेत म्हणजे तो कसा झाला इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि जास्त इलेक्ट्रॉन त्याच्याकडं आल्यामुळं ऑब्व्हियसली तो चार्ज कसला कॅरी करणार निगेटिव्ह चार्ज कॅरी करणार आता एकडं काहीच इलेक्ट्रॉन नाही आहेत त्यामुळं तो मग चार्ज कुठला कॅरी करेल तो पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणार अशा पद्धतीनं मग जर हेट्रोलायटिक ब्रेकिंग झालं बॉन्डचं तर त्याच्यामधनं आपल्याला प शिकायला काय मिळतं की ह्याच्यामधनं जनरली आयन्सचं जनरेशन होतं मग हे जे आयन्स आहेत आयन्समध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो तो कॅटायन तयार होतो जो निगेटिव्ह चार्ज कॅरी करेल त्याला अॅनायन म्हटलं जातं आणि अजून एक टेंडन्सी काय किंवा कन्सेप्ट काय इथं इलेक्ट्रॉन जे शिफ्ट झालेले आहेत ते शिफ्टिंग कसं दाखवलं जातं तर ह्या अशा टाईपच्या आयरोनं इथं दाखवलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे इट इज क्लिअर इट इज रिगार्डिंग टू दी ब्रेकिंग ऑफ बॉन्ड आता इथंसुद्धा बघा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह अशा दोन एन टी टी तयार झालेल्या आहेत जी एन टी टी इलेक्ट्रॉन स्वतःकडं घेते कॅरी करून त्याला आपण इलेक्ट्रो म्हणतो आणि मग ह्याच्यामधनं फॉर्मेशन कशाचं होतं बघा कार्बोकॅटायन आणि ॲनायन कार्बो किंवा कार्बॅनियन आणि कार्बोकॅटायन असं आपण म्हणू शकतो मग अशी मग अशा आपण बघितलं तेच प्रायमरी सेकंडरी टर्शरी ह्या टाईपचे कार्बोकॅटायन तयार होतात आता एक्झॅक्टली कार्बॅनियन म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस त्याचंच एक एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलं आहे बघा इ हेट्रोलायसिस झाल्यानंतर कार्बॅनियनचं जनरेशन म्हणजे निगेटिव्ह चार्ज कॅरी करणाऱ्या स्पेसिस इथं दिलेलं आहे सी एच थ्री आणि ही झेड कुठलीही एंटिटी असेल समजा सी एच थ्रीनं सगळे इलेक्ट्रॉन घेतले तर हा सी एच थ्री तुमचा निगेटिव्ह चार्ज कॅरी करणार आणि झेड हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणार म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड एक्सप्लेनेशनचा पार्ट जर आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये ओवरऑल ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय केलं जाईल आपल्याला जर बघितलं तर ओवरऑल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचं सेपरेशन झालेलं ह्याच्यामध्ये बघायला मिळून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज सेपरेट होतो आहे आता ह्याच्यामध्ये जर कार्बॅनियनचं एक्सप्लेनेशन जर बघायचं असेल एक्झॅक्टली कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन जर बघितलं तर एक्सप्लेनेशनचा पार्ट जर बघितला तर ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो बघा हे जे कार्बॅनियन असतात जसं फ्री रॅडिकलचं बघितलं आपण कार्बॅनियनसुद्धा कसे असतात बघा दे आर अनस्टेबल हायली रिॲक्टिव्ह आणि हे रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट असे तयार झालेले बघायला मिळतात आणि हे जे हेट्रोलायटिक तुमचं फिशन असतं ते पोलर सॉल्वंट्समध्ये जास्त करून कॅरी केलं जातं आता इंटरमिडियट्स आपण बघितलं होतं बघा आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट असतात रिॲक्टंटचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर प्रोडक्ट तयार होतात आणि प्रोडक्टच्या बरोबर बाय प्रोडक्ट पण मिळतात आपल्याला पण काही स्टेप किंवा काही रिॲक्शन कशा असतात सिंगल स्टेपच्याच असतील असं नाही तर त्याच्यामध्ये टू टू स्टेप असतील थ्री स्टेप असतील मग ह्या स्टेप होत असताना स् मध्ये मध्ये इंटरमिडिएट तयार होत असतात अशा फॉर्ममध्ये मग हे जे तुमचे कार्बेनियन आहेत किंवा समजा कार्बोकेटायन आहेत हे रिॲक्शनचे इंटरमिडिएट असतात असं लक्षात ठेवा आणि इंटरमिडिएट हे जास्त वेळ रिॲक्शनमध्ये राहत नसतात इज इट क्लिअर ते पटकन दुसऱ्या कुणाबरोबर तरी कंबाईन होतात आणि स्वतःला सतत कन्वर्ट करत असतात इट इज क्लिअर स्टुडंट तर हे दोन टाईप आहेत तुमच्या बॉन्ड ब्रेकिंगचे किंवा बॉन्ड क्लिवेचे दोन्हीही टाईप इम्पॉर्टंट आहेत मॅक्झिमम जर क्वेश्चन जर कन्सिडर केले तर स्टॅबिलिटी जी आहे कार्बोकेटायनची त्याच्यावरती क्वेश्चन ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जातात त्यामुळे ह्याच्यावरती व्यवस्थित फोकस करायचं आहे सगळ्यांनी रिगार्डिंग टू दिस वन डेफिनेशनचा जो पार्ट येणार आहे तुमचा होमोलॅटिक फिशन म्हणजे काय हेट्रोलॅटिक फिशन म्हणजे काय हे सुद्धा सगळ्यांनी अगदी व्यवस्थित बघायचं आहे नेक्स्ट वन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे तो चार्टसुद्धा तुम्ही कम्प्लीट करू शकता ह्याच्यामधून चार्ट इज सिम्पल वन बॉन्ड फिशन दिलेला आहे आणि तुम्हाला तिथे टाईप वगैरे सगळे एक्सप्लेन करायचे आहेत बघा रिगार्डिंग टू दोन टाईप आत्ता आपण बघितले होमोलायटिक आणि हेट्रोलायटिक त्याचीच हेल्प घेऊन हे दोन्ही हा जो टॅबलर फॉर्म दिला आहे तो तु तुम्ही एक्सप्लेन करू शकता रिॲक्शन तुमच्या समोर आहेत म्हणजे पहिली रिॲक्शन दिली आहे बघा सी एच थ्री सी यू आणि त्याच्यामध्ये फॉर्मेशन जर बघितलं तर सी एच थ्रीनं सगळे इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत आणि तो म्हणजे टाईप ऑफ क्लिवेज तुम्हाला हेट्रोलायसिस दिले आणि इंटरमिडिएट ह्याच्यामधनं कार्बॅनियन तयार झालेला बघायला मिळेल त्याच पद्धतीनं पुढचे जे एक्झाम्पल आहेत त्याच्याशी रिलेटेड पण तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन किंवा सॉल्व करून करायचं आहे किंवा समजा समजा लास्टची एक्झाम्पल आपण बघितली तर लास्टच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा सी एच थ्री सी एन आणि ब्रेकिंग झाल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय की सी एच थ्री प्लस आणि सी ए सी एन मायनस म्हणजे ओवरऑल हा हेट्रोलायटिक टाईपचं ब्रेकिंग आहे हे आणि ह्याच्यामधनं फॉर्म होत असताना मग कार्बॅनियन हा इंटरमिडिएट तयार झालेला बघायला मिळेल त्याच्यावरचं एक्झाम्पल जर बघितलं तर हा टर्शरी ब्युटील ब्रोमाइड आहे तुमचा ह्याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर बॉन्डचं ब्रेकिंग होत असताना बी आर एन टी टी जे आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह असणार त्यामुळे हा कार्बोकॅटायन तुमचा फॉर्म झालेला बघायला मिळेल त्याच्यावरून तुम्ही बॉन्ड फिशनचा टाईप कुठला हे सांगू शकता अशा टाईपचे एक्झाम्पल मॅक्झिमम सॉल्व केले तर त्याच्यावरून मग तुम्हाला एक्झॅक्टली होमोलायटिक ब्रेकिंग आणि हेट्रोलायटिक ब्रेकिंग हे काय असतं हे एक्झॅक्टली कळू शकेल कळते स्टुडंट तर ह्याच्यावरती व्यवस्थित फोकस करायचं आहे आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस करायचं आहे ओके थँक्यू